आराचे चार नियम साधे सोपे लक्षात ठेवायचे. खूप नियम सांगितलेत, महत्त्वाचे चार. काळानुसार आपण जर बदलून घ्यायचं ठरवलं, मला जे आवडतंय ते मी खावं, मला खाऊन जे पचतंय ते मी खावं, माझ्या परंपरेमध्ये असेल ते मी खावं, आणि माझ्या अवतीभोवती मिळतंय ते मी खावं. साधे चार नियम सांगितले. नमस्कार. आहाराचे आपण नियम काही बघत होतो. उपवासाबद्दल माहिती आपण नंतर घेणारच आहोत, पण आधी काय खायचं, कसं खायचं. तुमच्या आयुर्वेदात पथ्यच फार भारी हो. हे खायचं नाही, ते खायचं नाही, आंबट खायचं नाही, तिखट खायचं नाही, तेलकट खायचं नाही, अशी भारी पथ्य सांगायला लागलं की मग ते फार कंटाळा येतो. आहाराचे चार नियम साधे सोपे लक्षात ठेवायचे. खूप नियम सांगितलेत, महत्त्वाचे चार. काळानुसार आपण जर बदलून घ्यायचं ठरवलं, मला जे आवडतंय ते मी खावं, मला खाऊन जे पचतंय ते मी खावं, माझ्या परंपरेमध्ये असेल ते मी खावं, आणि माझ्या अवतीभोवती मिळतंय ते मी खावं. साधे चार नियम सांगितले. तुमचं आवडनिवड जी असेल त्या आवडीनुसार तुम्ही सगळं अन्न खाणं आवश्यक आहे. पहिला नियम, मला आवडते ते खावं. जर मला एखादा पदार्थ आवडत नसेल, तो मी जर खायचा प्रयत्न केला तर तो कसा पचणार? पचणार नाही. कारल्याच्या भाजीचंच उदाहरण घ्या. कारल्याची भाजी समजा तीन जणांनी खाल्ली, एकाला ती आवडते, एकाला ती अजिबात आवडत नाही, आणि एकाने ती भाजी म्हणून भाजी खाल्ली, तर तिघांवर होणारे परिणाम वेगळे दिसतात. एकाने भाजी म्हणून भाजी जर खात असेल तर त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तो सहज बटाट्याची भाजी किंवा फणसाची भाजी जशी सहजपणे पचवून टाकली जाते, त्याच पद्धतीमध्ये त्याने ती भाजी पचवून टाकली असते. ज्याला आवडत नाही आहे त्याने ती खाल्ली तर मात्र त्याला पित्त वाढणार आहे, कारण कडू हे पित्ताला वाढवणार असतं. आणि ज्याला आवडते त्याला त्या भाजीचा काहीच त्रास होणार नाही आहे, कारण ती आवडते, आणि जे आवडतं मनापासून ते जर खाल्लं तर पचायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. उलट जर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे असा हिशोब करून जर कोण खात असेल तर त्याच्या शुगरवर निश्चित परिणाम होणार, शुगर ती कमी होण्यासाठी सुद्धा मदत होणार. हा विचार महत्त्वाचा आहे. मला आवडत असेल तर ते मी जे खातो ते मी पचवतो, लहानपणापासून मला त्याची सवय आहे, म्हणून मला त्याचा काही त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट आहे, मला पचवता येत आहे का? मला आवडतंय पण पचवता येत नाही अशा काही वस्तू असतात, मग या वानगडीत पडू नये. मी खाऊन जे पचवू शकतो ते खावं. म्हणजे समजा मी दही खातोय, मला दही आवडतं, पण दही खाल्लं की मला पचत नाही, मला लगेच सर्दी होते, खोकला येतो, ताप येतो, घसा दुखतो, मग दह्याच्या फंदात पडू नये. किंवा युक्तीने दही खावं, म्हणजे दह्यातलं पाणी कमी करून टाकावं आणि मग हे दही खावं. म्हणजे दह्यापासून श्रीखंड करावं की दह्यापासून दही टांगून ठेवून त्याचा चक्का तयार करावा, मग ते कोशिंबिरीमध्ये घ्यावं, अशा पद्धतीत तुम्ही हे दही घेऊ शका. परंतु नुसत्या दह्याने जर त्रास होत नसेल तर दही खायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे जर पचत असेल तर दही खावं. दही खाण्याचे काही नियम आहेत, ते आपण एका भागात बघणार आहोत. तिसरा नियम सांगितला, माझ्या परंपरेमध्ये ते आहे का? मी खात असलेला आहार जर माझ्या परंपरेमध्ये असेल, म्हणजे माझ्या पणजोबांनी खाल्ला आहे, माझ्या आजोबांनी खाल्ला आहे, माझ्या वडिलांनी खाल्ला आहे आणि तो मी खाल्ला, तर मला त्याचा त्रास काहीच होणार नाही आहे. कारण डिफॉल्ट प्रोग्राममध्ये बाय जीन्स मी ते पदार्थ पचवू शकतो आहे. याचाच अर्थ असा आहे की माझ्या परंपरेमध्ये जे आहे ते मी खाऊ शकतो. परंपरेमध्ये नॉनव्हेज आहे मग ते खायचं की नाही? हो खायचं, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे मांसवर्ग. पण जर परंपरेमध्ये आहे, मांस खायला सांगितलेलं आहे, परंतु भारतीय परंपरेमध्ये कुत्रा आणि मांजर यांचं मांस निषिद्ध सांगितलेलं आहे, मग कुत्रा आणि मांजराचं मांस खायचं का? नाही का? कारण ते परंपरेत नाही म्हणून. मग आमच्या परंपरेत मांसवर्गात जे सांगितलं आहे ते दिवस पाळून तुमच्या पचनशक्तीचा विचार करून, तुमच्या आवडीनिवडीचा विचार करून तुम्ही ते खाऊ शकता. म्हणून कावळ्याचं आणि कुत्र्याचं मांस काय तुम्ही खायचं नाही, म्हणजे माझ्या परंपरेत नाही म्हणून. पण हेच समजा जर तैवानमधला कोणी माणूस असेल तर तो कावळा कुत्रा सगळंच खाऊ शकतो, मांजर पण खाऊ शकतो, सापसरडा पण खाऊ शकतो, झुरळ पण खाऊ शकतो. आता चीनमध्ये तुम्ही बघितलं, चीनमध्ये सगळा बाजारच जो आहे तो सगळ्या असल्या सगळ्या नको त्या पशुपक्ष्यांच्या मांसाचाच भरलेला असतो. त्याच्यातनं हे पुढे वुहान प्रकरण सगळं पुढे आलं. त्यामुळे माझ्या परंपरेत जर असेल तरच त्या भानगडीत पळावं, नाहीतर असा आहार घेऊ नये. आणि आयुर्वेद सांगतो प्रदेशानुसार आहार घ्या. तुम्ही जिथे राहता तिथला आहार तुमच्यासाठी देवाने बनवलेला आहे. म्हणजे जर तुम्ही कोकणात राहताय तर कोकणातला आहार तुम्ही घ्या. कोकणातला मुख्य आहार तांदूळ आहे, नाचणी आहे. तांदूळ आणि नाचणी हे मुख्य धान्य झालं, मग तिथे गहू कसा येऊ शकतो? नाही चालणार. म्हणजे कोकणी माणसाला गहू पचणार नाही, कारण गव्हाची शेती कोकणी भागामध्ये होतच नाही आहे. पंजाबमध्ये पिकणारा गहू महाराष्ट्रामधल्या कोकणामधल्या एखाद्या छोट्या खेडेगावामध्ये कसा पचू शकेल? नाही पचणार. सफरचंदाचे गुण भले चांगले असतील, परंतु जिथे पिकतं तिथेच ते मानवतं हा आयुर्वेदातला नियम आहे. याला प्रदेश विचार असं म्हटलेलं आहे.
दुष्य देशम बलम कालम वयम प्रकृति मनला सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक विधा असा नियम सांगितलेला आहे. त्याच्यात देश म्हणजे प्रदेश, ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशातलंच अन्नधान्य, त्याच्यातलंच तेल, त्याच्यातल्याच भाज्या, त्याच्यातलीच फळं आपण खावी. म्हणजे सफरचंद तिथे चालतं पंजाबमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये, काश्मीरमध्ये, पण ते सफरचंद कोकणामध्ये नाही चालणार, कोल्हापूरला नाही चालणार, सोलापूरला नाही चालणार. का? कारण तिथे ते पिकत नाही. तोच नियम लक्षात घ्यायचा तेलाच्या बाबतीत सुद्धा. आहाराचे हे चार नियम जर लक्षात ठेवलेत तर मला असं वाटतंय की तुम्ही सगळे पदार्थ एन्जॉय करू शकता. कारण शेवटी आपण खातो कशासाठी? पोट भरण्यासाठी. फक्त पोट भरण्यासाठी नाही, त्याच्यातनं निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, त्याच्यातनं निर्माण होणारा आनंद आहे तो अनुभवण्यासाठी. समाधान हे आपलं एंड प्रॉडक्ट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मिळवलेल्या आहारातनं जर मला आनंद आणि समाधान मिळत नसेल तर जेवण तरी काय उपयोग आहे. आणि म्हणून या सगळ्या चवींचा आनंद घेत, सहाच्या सहा चवींचा आनंद घेत, मला चार नियम आहेत ते पाळून मी जर जेवत असेल तर मला निश्चितपणे हे प्रकृतीसाठी योग्य ठरणार आहे. हे चार नियम लक्षात ठेवा आणि मनसोक्त जेवा. आणखीन एक नियम, खाताना काय खातोय याचा विचार पहिल्यांदा करायचा आणि खाऊन झाल्यानंतर तो विचार सोडून द्यायचा मी काय खाल्लेलं होतं. धन्यवाद. तांब्याची भांडी, पितळीची भांडी, ह्याला जर आत्म कलई लावलेली असेल तर सोने पे सुहागा. सगराची पावडर पहिल्यांदा त्यांनी जाऊन घेतली आणि त्याच्यानंतर हे कढईचं जे मटेरियल असतं, ज्याला इंग्लिशमध्ये टिन असं म्हणतात, ते मटेरियल आता ते भांड्याच्या सर्व बाजूंनी जात आहे. त्याच्यामध्ये जे औषध वापरलेलं आहे त्यात तो जो धातू आहे, हा धातू प्रमेहावरचं, डायबिटीसवरचं सगळ्यात चांगलं औषध आहे. ही जी भांडी असतात ती भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. तर ही पितळीची भांडी, तांब्याची भांडी जर तुम्हाला हवी असतील तर ही सगळी आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. चॅनेलच्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची माहिती दिलेली आहे, नंबर दिलेला आहे, जरूर संपर्क करा, व्हॉट्सअपवर संपर्क करा. नुसता मेसेज टाकून ठेवला तरी आमचा रिप्लाय तुम्हाला येईल. त्या रिप्लायमध्ये तुम्हाला ह्या तांब्याच्या भांड्यांचा आकार, त्यांचा नंबर आणि त्यांची किंमत देखील कळवली जाईल. तुम्हाला जे भांडं आवडतं आहे ते तुम्ही निवडा आणि आम्हाला फक्त त्याचा नंबर कळवा आणि पैसे कसे पाठवायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या. ते भांडं तुम्हाला निश्चितपणे घरपच होईल. कोणाला भेट देण्यासाठी ही आरोग्याची भेट असेल, तुमच्या घरात आरोग्य आणण्यासाठी ही आरोग्याची भेट स्वीकारलेली असेल, भाऊबीजेच्या वेळेला असेल, पाडव्याच्या वेळेला असेल, कुठच्या तरी रिटर्न गिफ्टच्या वेळेला, अशी भेट कायमची आठवण राहील तुमची आणि आमच्या चॅनेलची सुद्धा.